नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चारशे अडुसष्ट पदांसाठी परमनंट सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चारशे अडुसष्ट पदांमध्ये यामध्ये एस सी कॅटेगरीला बहात्तर जागा आहेत एस टीला सत्तेचाळीस व्ही जे एसाठी चौदा एन टी बी एसाठी सात एन टी सीसाठी अठरा एन टी डीसाठी सतरा सीसाठी चार सीसाठी एकशे सोळा सर्वात जास्त जागा आहेत ई डब्ल्यू ला एकाहत्तर आणि ओपनसाठी एकशे दोन तर यामध्ये मित्रांनो पद जे आहे ज्युनियर असिस्टंट म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर सहाय्यकचं पद भरलं आहे तर ही पदभरती आहे मित्रांनो चारशे अडुसष्ट जागांसाठी ती मित्रांनो महावितरण या कंपनीमध्ये होते जे मित्रांनो या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे इलेक्ट्रिसिटी कंपनी जी आहे आपली महाराष्ट्राची महावितरण कंपनी इथं मित्रांनो परमनंट जॉब तुम्हाला असणार आहे तर पहिल्यांदा पहा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे परंतु हे तीन वर्ष याचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की मित्रांनो तुम्हाला लोअर डिव्हिजन क्लार्क या पदावरती घेतलं जाणार आहे ऍज पर परमनंट केटरनुसार मित्रांनो तर तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मात्र काम करावं लागणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तीन वर्षानंतर एल डी सी म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लार्कवरती मित्रांनो अकाउंट्स एल डी सी अकाउंट्समध्ये पर्मनंट पदावरती घेतलं जाणार आहे आणि हे शंभर टक्के मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला घेतलं जातं नंतर एक्झाम वगैरे तुमची नसते मित्रांनो फक्त तुमचं कामाचा जो रिपोर्ट असतो त्यानुसार तुम्हाला तीन वर्षानंतर परमनंट केलं जातं तर ही महावितरणमध्ये मित्रांनो चारशे अडुसष्ट पदांची जाहिरात आहे याच्यासाठी मित्रांनो तुमचं तीन वर्ष जे पेमेंट तुम्हाला दिलं जातं फर्स्ट इयरला एकोणीस हजार दिलं जातं सेकंड इयरला वीस हजार आणि थर्ड इयरला एकवीस हजार तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर एक हजार रुपये एक्स्ट्रा पर मंथ तुम्हाला अजून वाढून दिले जातात तर तुमचं ज्यावेळेस मित्रांनो तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट सक्सेसफुल कम्प्लीट होतं त्यावेळेस लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स या पदावरती तुम्ही आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो परमनंट गव्हर्नमेंटचा जो सॅलरी असतो एकोणतीस हजार पस्तीस हा स्टार्टिंग बेसिक पेमेंट तुम्हाला भेट भेटतो मित्रांनो प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते असतात तुम्हाला तर पहिल्या महिन्याचा तुमचा पगार जो आहे या ठिकाणी पस्तीस ते चाळीस हजारपर्यंत जातो तीन वर्षानंतर आणि तो पगार तुमचा बहात्तर हजार आठशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंत वाढत राहतो म्हणजे या ठिकाणी ऐंशी नव्वद हजारपर्यंत तुमचा पेमेंट जो आहे या ठिकाणी बेसिक पेमेंट जो आहे प्लस भत्ते पकडून तुमचा रिटायर होईल पर्यंत तेवढा पगार झालेला असेल लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स या पदावरती तर हे परमनंट झाल्यानंतर आहे तीन वर्षानंतर आता मित्रांनो याच्यासाठी मग पात्रता त्यांनी काय ठेवलेली आहे तर सर्वात अगोदर एज लिमिट पहा तुमचं तुमचं एज जे आहे ओपन कॅटेगरीसाठी तीस वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे जे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत काउंट केलं जाईल आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अपर एज लिमिटमध्ये म्हणजे एज रिलॅक्सेशन पाच वर्षासाठी असणार आहे फॉर द कॅन्डिडेट बिलॉंग टू बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग डब्ल्यू एस कॅटेगरी कैंडिडेट्स uh, तर या ठिकाणी प uh, पाच म्हणजेच ठिकाणी पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला राखीव प्रयोगासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस आणि या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत त्यानंतर बाकी स्पोर्ट पर्सनल डिसॅबिलिटी कॅन्डिडेट ह्या सर्वांसाठी एजमध्ये या ठिकाणी सूट आहे आपण ही जाहिरातीची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून सविस्तर जाहिरात डाउनलोड करून किंवा टेलिग्रामवरून जाहिरात घेऊन तिथून सर्व माहिती डिटेलमध्ये पाहू शकता आता मित्रांनो मग यासाठी एज पहिला आपण तर इलिजिबिलिटीमध्ये काय असणार आहे तर तुमचं मित्रांनो कॉम झालेलं पाहिजे किंवा बी एम एस झालेलं पाहिजे किंवा बी बी ए झालेलं पाहिजे किंवा या ठिकाणी हे जे तीन तुम्हाला एज्युकेशन सांगितले त्यांनी बी कॉम बी एम एस किंवा बी बी ए यापैकी एक झालेलं आहे आणि तुमचं एम एस सी आय टी झालेलं आहे किंवा एम एस सी आय टी सारखा एखादा कुठला कोर्स झालेला आहे इट्स इक्वॅलेंट असं म्हटलंय त्यांनी तर याच्यामध्ये म्हटलं आहे इफ एनी कॅन्डिडेट डू नॉट फोसेस एम एस आय टी कोर्स सर्टिफिकेट देन देन कॅन्डिडेट्स कॅन प्रोड्यूस रिकग्नाइज कॉम्प्युटर सर्टिफिकेट ऑफ मोर दॅन थ्री मंथ ड्युरेशन किंवा प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स इश्यूड बाय आय सी डब्ल्यू ए किंवा सी ए किंवा टॅली सर्टिफिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन डिग्री कोर्सेस तर तुमच्या डिग्री कोर्सेसमध्ये जर कॉम्प्युटर स एखादा कोर्स वगैरे हो तुम्ही केलेला असेल डिग्रीमध्ये असेल तसं किंवा टॅली झालेली आहे तुमचा किंवा तीन महिन्याचा कुठलाही कॉम्प्युटर सर्टिफिकेटचा एखादा प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स तुम्ही केला आहे तरीही झालेलं एम एस आय टी तुमच्याकडं नसेल तर परंतु या ठिकाणी कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट तीन महिन्याचं कमीत कमी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे एकवॅलंट कुठलंही असेल तर या ठिकाणी चालेल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या पदासाठी कुठलीही एक्सपिरियन्सची गरज नाही फक्त बी कॉम झालेलं आहे तुमचं एम कॉम झालेलं आहे किंवा बी एम एस केलेलं आहे किंवा बी बी ए केले तुम्ही तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करता करू शकता अकाउंट्सचं एखादं कुठलंही तुमचं या ठिकाणी एज्युकेशन झालेलं पाहिजे डिग्री डिग्री मागितली डिग्री शुड बी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट इन इन इंडिया इस्टॅब्लिश किंवा इनकॉर्पोरेटेड अंडर सेंट्रल ॲक्ट स्टेट ॲक्टनुसार क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं आहे तरी सर्व झाली पात्रता याबद्दलची आता महत्त्वाचं आहे या पदासाठी असणारं सलेक्शन प्रोसेस तुमची काय असणार आहे तर तुमची एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल मित्रांनो याच्यामध्ये एकशे पन्नास मार्काची तुमची टेस्ट असेल एकशे तीस क्वेश्चन्स तुम्हाला असतील एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तासाचा वेळ तुम्हाला या परीक्षेसाठी असेल त्यामध्ये पहिला सब्जेक्ट तुमचा असेल टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय विचारलं जाईल वगैरे याच्याबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला या पीडीएफ फाईलमध्ये आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतो त्याला पन्नास क्वेश्चन एकशे दहा मार्क तुम्� असतील आणि बाकीचे सर्व क्वेश्चन जे असतील मित्रांनो या ठिकाणी जनरल नॉलेज ज्याच्यामध्ये टेस्ट ऑफ रिझनिंग क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज याच्यावरती मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स असतील पहा चाळीस प्रश्न वीस मार्क्स वीस प्रश्न दहा मार्क्स या ठिकाणी म्हटले त्यांनी वीस क्वेश्चन्स दहा मार्क्स असे मिळून मित्रांनो टोटल एकशे पन्नास मार्कासाठी या ठिकाणी तुमची ही टेस्ट जी आहे ती घेतली जाईल याच्यामध्ये तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे हेही लक्षात राहू द्या मराठीमध्येच तुमचा पेपर होणार आहे तर मराठी इंग्लिश दोन्ही प्र क्वेश्चन्स तुम्हाला असतील याच्यामध्ये महत्त्वाचं आहे इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे इंग्लिशबद्दल प्रश्न नाहीत फक्त मराठी नॉलेजबद्दल प्रश्न आहेत भाषामध्ये त्याच्यानंतर एकशे पन्नास मार्क्सवरनंच तुमचं या ठिकाणी मिरिट लावलं जाईल देखी सोशल अँड हॉरिजेंटल रिजर्वेशन म्हणजे सामाजिक आणि समांतर आरक्षणनुसार ज्या ज्या कॅड कॅटेगरीला जागा आहेत त्यानुसार तर याचं टाइम टेबल काय आहे टेन्टीट्यू टाइम टेबल त्यांनी दिलेले अजून डेट आली नाही परंतु त्यांनी ॲप्लिकेशन सुरू होण्याचं टेन्टी टू टाईम दिला आहे जानेवारी दोन हजार चोवीस आणि याचं तुमची ऑनलाईन एक्झाम फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये होईल असं म्हटलं आहे हे टेंटीट्यू आहे याच्यामध्ये बदल होतील तर ॲप्लिकेशन फीज किती असेल ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला पाचशे रुपये प्लस जीएसटी रिझर्व्ह कॅटेगरी आणि ऑर्फन कॅन्डिडेसाठी दोनशे पन्नास प्लस जी एस टी या ठिकाणी असणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फीज आकारलेली नाही आहे त्यांना झिरो रुपीज फीज असणार आहे तर ही पूर्ण प्रोसेस आहे याच्यामध्ये मित्रांनो अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेट्ससाठी धन्यवाद मित्रांनो सध्याच्या पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी टी सी एस एकाहत्तर प्रश्नपत्रिका संच आणि टी सी एस एकोणऐंशी प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आपल्याला माहीत असेल सध्या मित्रांनो जी जिल्हा न्यायालयाची शिपाई लिपिकची पदभरती होते त्यासाठी देखील टी सी एस कंपनी परीक्षा घेणार आहे त्यासाठी तुम्ही ही वापरू शकता महावितरणची पदभरती असेल त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही पुस्तक उपयोगी पडेल पुरवठा निरीक्षक असेल किंवा महानगरपालिका पदभरती असेल सेवेची आता सध्याचे जेवढ्या पण कारागृह विभागाची पदभरती असेल सर्वांसाठी मला उपयोगी पडणारी ही पुस्तकं आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी टी सी एस मार्फत ज्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्या परीक्षांमधून प्रत्येक पुस्तकामध्ये सात हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि टी सी एस मार्फत ज्या आपण आता परीक्षा झालेल्या मित्रांनो रगडरचना शिपाई भरती असेल तलाठी असेल त्यानंतर वनरक्षक पदभरती असेल लेखपालची म्हणजे अकाउंट विभागाची जी पदभरती झाली वन विभागाची त्याचा पेपर असेल डी एम ए आर असेल पी सी एम सी असेल या प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे तर महत्त्वाचं म्हणजे टी सी एस जी मित्रांनो पुढील परीक्षा घेत आहे त्या परीक्षेमध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात तो पॅटर्न रिपीट होत आहे त्यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवा पदभरतीसाठी नक्की होणार आहे तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची सर्व बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता त्यांची इतरही पुस्तकं तुम्हाला भेटतील मित्रांनो जसं की मराठी भाषाविषयी मराठी व्याकरणविषयी इंग्रजी भाषा इंग्रजी व्याकरणविषयी प्रश्नसंच देखील त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे जो की मित्रांनो टी सी एस मार्फतचा आहे टी सी एसनी मराठी इंग्रजीवरती कशा पद्धतीने प्रश्न घेतलेले आहेत त्याचं स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये उत्तर देण्यात आलेले आहेत एकूण पंच्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकामध्येही त्यांनी समावेश करून हे पुस्तक तयार आहे स्पेशल इंग्रजी व मराठी तर हे देखील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं पुस्तक तुम्हाला इंग्रजी मराठीसाठी उपयोगी पडेल आणि चालू घडामोडीसाठी देखील त्यांचं एक्क्याऐंशी सराव संच हे प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडी तुम्हाला विचारले जातात टी सी एस आयबीपीएस नुसार या ठिकाणी ही सर्व पुस्तक तुम्हाला भेटून जातील स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तरी सरो तुमी कुटले ही सर्व पुस्तकांसाठी मित्रांनो तुम्ही कुठल्याही बुक खरेदी करू शकता येणाऱ्या सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्ही वापरू शकता